कर्फ्यूला सामान्य जनतेचा विरोध। पालकमंत्र्यांनी 15 सप्टेंबरला बुलढाणा येथे घेतलेल्या बैठकीमध्ये पुन्हा 15 दिवसांचा लॉकडाऊन ची घोषणा केली आहे, परंतु त्याला कोणती प्रशासकीय मान्यता देता येत नसल्याने जनता कर्फ्यू असे म्हटले आहे। परंतु सध्या जनतेवर आलेली उपासमारीची वेळ पाहता अशा प्रकारे लादलेला लॉकडाऊन आम्हाला मान्य नाही, अशा प्रकारचे निवेदन शेगाव शहरातील सर्व स्तरावरील नागरिकांनी देऊन या जनता कर्फ्यूला आपला विरोध दर्शवला आहे। उपरोक्त निवेदनात लिहिले आहे की मागील 6 महिन्यांपासून सर्व व्यवसाय पूर्णतः बंद असल्याने जनता आधीच मेटाकुटीला आलेली आहे, तर अनलॉकला सुरुवात झाल्यानंतरही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या इतर जिल्ह्यापेक्षा अत्यंत कमी असताना सुद्धा जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी निर्बंध हे चालूच ठेवलेले होते, आणि त्यानंतरही केंद्र शासनाने अनलॉक करताना रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी जाहीर केलेली असताना जे देशातील सर्व राज्यांना लागू आहे, असे असतानाही आजही आम्हाला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आस्थापणे चालवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामुळे व्यापार पेठेतील व्यापारी उद्या काहीतरी बरे होणार म्हणून तग धरून व्यापार चालवण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर त्यांना अनुसरूनच अनेक मजूर कामगारांना रोजगार कसा तरी मिळत आहे। त्यामुळे सर्व जनता आज रोजी मेटाकुटीला आलेली असताना अशा परिस्थितीत बँकाही कर्ज वसुलीच्या पाठीमागे लागलेल्या आहेत। काही व्यवसाय तर आता 8 दिवसांपूर्वी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे चालू झाली आहेत, तर बरीच अजूनही बंदच आहेत। राज्य शासनाने सार्वजनिक उत्सवांवर बंदी केल्याने अनेक व्यवसाय डबघाईस आलेले आहेत, त्यामध्ये बँड, मंडप, लाइटिंग इत्यादी प्रकारचे व्यवसाय पूर्णतः संपल्याने याकरिता लागणारे कामगार आधीच इनकेन प्रकारे काम करून आपली उपजीविका भागवत आहेत। त्यामुळे पालकमंत्र्यांनी जाहीर केलेला लॉकडाऊन हा पूर्णतः अनाठायी आहे, त्यामुळे शेगाव शहरातील सर्व व्यवसायी, कामगार, सामान्य जनता, नवरात्र उत्सव मंडळ, भाजी विक्रेते इत्यादी नागरिकांचा संख्या सह्या केलेले निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्ह्यातील सर्व आमदार व जिल्हा अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेले आहे। सध्या केंद्र शासनाने सर्व अनलॉक केलेलं आहे आणि पुन्हा एक लॉकडाऊनचा असा परिस्थिती निर्माण केली जात आहे की जनता कर्फ्यू म्हणून त्या नावानं महाराज बुलढाणा जिल्ह्यांवर थोपल्या जात आहे। म्हणून हे कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यू थोपण्यात येऊ नये, हे सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे, व्यापाऱ्यांची इच्छा आहे की असं कोणतंही लॉकडाऊन थोपण्यात येऊ नये। केंद्र शासनाच्या हिशोबानं व महाराष्ट्र शासनाच्या हिशोबानं, गाईडलाईनच्या हिशोबानं आम्ही सर्व व्यवसाय करण्यास तयार आहोत आणि सर्व नियमांचे आम्ही पालन करत आहोत आणि करणार आहोत। जो काल पालकमंत्री साहेबांनी एक आदेश काढला की या 18 पासून 2 तारखेपर्यंत परत लॉकडाऊन घेण्याचा निर्णय घेत आहेत, याला आमच्या सर्व प्रशासनाला, आमच्या सर्व व्यापाऱ्यांमार्फत विरोध आहे। त्याचं कारण आहे की 15 दिवस सामान्य माणूस उपजीविका भागू शकत नाही, आधीच अर्थव्यवस्थेचं कंबर तुटलेलं आहे, यानंतरचा जर तो लॉकडाऊन झाला 15 दिवस कंटिन्यू, तर त्याला आमचा व्यापारी वर्गाचा सर्व स्तरातून विरोध आहे। कारण की सामान्य माणसाच्या विरोधातलं ते लॉकडाऊन ठरेल व सध्याची जी आर्थिक परिस्थिती आहे ही त्याला सांभाळू शकणार नाही। दुसरं म्हटलं म्हणजे की रिसोर्सेस वाढवा, रुग्ण वाढत आहे आम्हाला माहिती आहे, परंतु त्याला बरं करण्यासाठी शासनाचे रिसोर्सेस वाढवा, याकडे त्यांनी भर द्यावा, अन्यथा लॉकडाऊन टाळावे।